कुठेसारेतील जय हनुमान तरुण मंडळ आणि कैलासवासी यशवंत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सात सय्यद हजरत मूर्तिजा पीर उरुसानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्य संयोजक श्री प्रकाश मलगुंडा पाटील दादा यांनी दिली आहे. हे मैदान गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी चौक कवठेसार या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती पैलवान माऊली जमदाडे गंगावेस तालीम कोल्हापूर महाम भारत केसरी यांची लढत पैलवान सोनू कुमार पंजाब केसरी यांच्या तुल्यबळाशी पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भोसले तालीम सांगली यांचा पठ्ठा पैलवान विश्वजीत कोळी याच्या विरोधात पैलवान सुनील करवते वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली यांच्या तुल्यबळाशी लढत होणार आहे. पैलवान महावीर तेरदाळे बिरदेव तालीम कवठेसार आणि पैलवान सतीश पुजारी हनुमान तालीम टोप यांच्या तिसऱ्या क्रमांकाची निकाली कुस्ती होणार आहे. सदर कुस्ती मैदानात डीकेटी राष्ट्रीय खेळाडू पैलवान अंकिता पाटील हिची लढत पैलवान अंकिता फातले करानगर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप या दोघींमध्ये ही अतिशय तुल्यबळाशी लढत होणार आहे. या सर्व कुस्त्यांसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून पैलवानांना विशेष असं प्रोत्साहन देणार आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी हजारोच्या संख्येने कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहून या कुस्त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या कुस्तीचे संयोजक आहेत अर्जुन दळवी, कार्यवाहक सुशांत पाटील, अध्यक्ष यशवंत गुरव, उपाध्यक्ष दीपक भोकरे, सेक्रेटरी चंद्रकांत तेरदाळे, खजिनदार कुणाल पाटील भैया, सल्लागार सलीम मुलाणी. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.